बलात्कार, महिलांवरील अत्याचार या घटना सध्या दिवसेंदिवस वाढत्या स्वरूपात दिसून येत आहेत. महाड शहरात महिलेवर बलात्कार करून तिचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपींना आता महाड शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याचं समोर आलंय. मागील 6 वर्षापासून सातत्याने एका महिलेवरती बलात्कार करून मोबाईलद्वारे तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो आपल्या मित्रांमध्ये व्हायरल करून त्या बदल्यात पैसे उकळणाऱ्या एका मुख्य आरोपीसह अन्य 4 जणांवरती महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाड शहर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 14 फेब्रुवारी 2024 रोजी संबंधित पीडित महिलेने या विरुद्ध आवाज उठवत दाखल केलेल्या तक्रारीनुसार या महिलेवरती सन 2018 पासून मुख्य आरोपीद्वारे बलात्कार करण्यात आला असून मोबाईलवर संबंधित महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून ते आपल्या मित्रांमध्ये मोबाईलद्वारे प्रसारित करून इतर ठिकाणी देखील व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या बदल्यात सातत्याने पैशाची मागणी या महिलेकडून करत संबंधिताकडून 2,20,000 रुपये पैसे उकळल्याची माहिती या महिलेने दिली आहे. संबंधित पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानुसार मुख्य आरोपी इम्रान इब्राहिम अंतुले राहणार सांडवे महाड रायगड याच्यासह सनाउल्ला पोरे ऐनान सनाउल्ला पोरे हे दोघेही राहणार गोरेगाव, मैनुद्दीन हिदायत ढोकले राहणार लाडवली मोहल्ला महाड आणि अकिल अफसर फामे राहणार महाड अशा 5 जणांवरती आता विविध कलमा अंतर्गत महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सर्व आरोपी यांना आता अटक देखील करण्यात आली आहे. तरी या घटनेचा अधिक तपास महाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी हे करतायत.